मी पुष्कळ लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देतोय जे कुठल्याच प्रकारची साधना करत नाहीत, पण एक वेळ अशी येईल मी हे सगळं थांबवणार आहे. मी काही तुम्हाला निष्कर्षापर्यंत पोहोचवणारा नाही आहे. मी एक प्रक्रिया आहे. मुक्तीचं शिखर सर करण्यासाठी जर तुम्ही राजी आहात तर मी तुमच्यासाठी सदैव तयार आहे. तुम्हाला जर निष्कर्ष हवा आहे तर मी तुम्हाला हताश करेन. साधना करण्यामागचा उद्देश हा आहे, त्यामुळे सगळे प्रश्न जळून जातील, त्यांची उत्तरं तुम्हाला मिळतील असं नाही आहे. म्हणून तुमची बुद्धी विश्वातलं सर्व काही जाणून गेल्यावर कधी विश्वास ठेवू नका. सद्गुरु नमस्कार. माझे शेकडो प्रश्न आहेत, तरी मी फक्त एकच प्रश्न विचारतो. मला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही शिकवत असलेलं हठयोग, शांभवी आणि शक्तीचलन क्रिया आणि संयम साधना, जर एखाद्याने संपूर्ण एकाग्रतेने याचा सराव आणि अभ्यास केला तर मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील का? नाही, तुमच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही. मी पुष्कळ लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देतोय जे कुठल्याच प्रकारची साधना करत नाहीत. जे लोक दररोज एकाग्रतेने साधना करतायत त्यांचे प्रश्न घेतोय का किंवा त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतोय का? नाही. कारण साधना करण्यामागचा उद्देश हा आहे, त्यामुळे सगळे प्रश्न जळून जातील, त्यांची उत्तरं तुम्हाला मिळतील असं नाही आहे. जर तुमचे प्रश्नच नाहीसे झाले तर उत्तरांना काय अर्थ आहे? जे लोक स्वतःच्या आंतरिक कल्याणासाठी काहीही करत नाही आहेत पण फक्त प्रश्न विचारून आणि उत्तर ऐकून असा विचार करतायत की यामुळे त्यांचं आयुष्य व्यवस्थित चालेल, सध्या अशा लोकांचं आम्ही मनोरंजन करतोय. पण एक वेळ अशी येईल मी हे सगळं थांबवणार आहे, पण सध्या मात्र ते चालू आहे. एक वेळ अशी येईल तेव्हा मी फक्त अशा लोकांसाठी उपलब्ध असेन जे त्यांची साधना अतिशय तीव्रतेने करतायत. इतर लोकांनी यूट्यूब ऐकावं. कारण असं आहे की जुने चित्रपट नेहमीच मनोरंजक असतात. कारण तुम्ही हे समजावून घेणं आवश्यक आहे, तुमचे प्रश्न मनाच्या ज्या कप्प्यातून येत आहेत त्याला हे कधीच उलगडणार नाही. मनाच्या ज्या आयामातून तुम्ही प्रश्न विचारताय ते काहीही जाणून घेण्यास समर्थ नाही, त्याला फक्त निष्कर्ष हवे आहेत. मी काही तुम्हाला निष्कर्षापर्यंत पोहोचवणारा नाही आहे. मी एक प्रक्रिया आहे. मुक्तीचं शिखर सर करण्यासाठी जर तुम्ही राजी आहात तर मी तुमच्यासाठी सदैव तयार आहे. तुम्हाला जर निष्कर्ष हवा आहे तर मी तुम्हाला हताश करेन. कारण निष्कर्षाचा उपयोग काय? ही एक अखंडपणे चालू असणारी प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया इतकी सुंदर आणि विलक्षण बनते की मग तुम्ही निष्कर्षांची काही पर्वाच करत नाही आणि मग तुमच्यात कोणतेच प्रश्न उरणार नाहीत. म्हणून मी जर सगळ्या साधना केल्या, तुम्ही असं बोलताय की ही जणू काही छळवणुकीची प्रक्रिया आहे की जर मी हे सर्व काही केलं तर माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील का? हे पहा, हे प्रत्यक्ष घडलंय. शंकरन पिल्लई हे बरोबर नाही, तो नेहमी विनोदी नसतो, काही वेळा तो गंभीर सुद्धा असतो. शंकरन पिल्लेने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. घटस्फोटासाठी न्यायालयात जो काही अर्ज दाखल करावा लागतो त्यात तो म्हणाला, मला आजारपण आणि थकव्यामुळे विभक्त व्हायचं आहे,
जजनं त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, हे काय आजारपण आणि थकवा आहे? तर शंकरन पिल्ले म्हणाला, हे माझ्या वकिलांनी लिहिलं आहे, मी तर फक्त एवढंच म्हणालो की मला तिचा कंटाळा आलाय. तर प्रश्नांची उत्तरं अनेक प्रकारे देता येतात. तर सुरुवातीला जर तुम्हाला काही प्रश्न असतील, कारण प्रश्नांच्या स्वरूपातच मुक्तीची ओढ लागते, काही हरकत नाही, मी काही प्रश्नांच्या विरोधात नाही आहे, पण तुम्ही हे जाणून घ्यायला हवं की मनाच्या ज्या कप्प्यातून हे प्रश्न उठतात ते साधन काहीही जाणून घेण्यासाठी असमर्थ आहे. हे म्हणजे असं आहे, तुम्ही असं करता का, तसं करू नका, नाही म्हणजे तसं बाथरूममध्ये जाऊन करा, एवढं तरी लक्षात ठेवा, तुम्ही हवं तिथं ते करू नये. तर तुम्ही असं का करता, कारण तुमच्या नाकपुड्या साफ करायला. आणि मग थोड्या वेळाने जर तुम्ही विचारलं, माझी बोटं श्वास घेऊ शकतील का, नाही ती नाकपुड्या साफ करू शकतील पण ती श्वास घेऊ शकणार नाहीत. म्हणून तुमची बुद्धी विश्वातलं सर्व काही जाणून गेल्यावर कधी विश्वास ठेवू नका, ती कधीच जाणू शकणार नाही, ती प्रश्न विचारते कारण सध्या ती त्या अवस्थेत आहे, काही हरकत नाही, त्यात चुकीचं काही नाही.